ज्या सुदर्शन चौधरींच्या पक्षांतर्गत बैठकीतील वक्तव्यांमुळे हा वाद सुरू झाला ते सुदर्शन चौधरी आपल्यासोबत आहेत. तुम्ही अनेक वर्ष पक्षाचं भाजपचं प्रामाणिकपणे काम करताना आम्ही पाहिलेलं आहे. नक्की काय होतंय या सगळ्या परिस्थितीमध्ये, एक भाजप कार्यकर्ता म्हणून काय अनुभवायला येत आहे? खरं तर गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आम्ही प्रामाणिकपणे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काम करतोय. आणि परवा आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी फक्त भावना व्यक्त केली. आम्ही अजितदादांचा कुठे अनादर केला नाही किंवा अजितदादांविषयी काही चुकीचं बोललो नाही. आम्हाला त्यांच्यासोबत नकोय कार्यकर्त्याला, आम्ही विरोधात राहू काही करू हे व्यक्तिगत माझं मत होतं. ते फक्त या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इथे येऊन राष्ट्रवादीच्या गुंडांनी हे करायचं, तर मला वरून पक्षाचं निरोप आहे त्याच्यावर आता वक्तव्य देऊ नका, त्याच्यामुळे मला काय बोलता येणार नाही. ठीक आहे, तुम्हाला बोलता येणार नाही पण राष्ट्रवादी सोबत जाऊन काही फायदा होत नाही असं तुमच्या त्या वक्तव्याचं एकूण म्हणजे त्याचा मथितार्थ तसा होता की स्वतंत्र व्हावं, आघाडीतून बाहेर पडावं किंवा अजित पवारांना आघाडीतून बाहेर काढावं अशा आशयाचं तुम्ही बोलला, तर तेच तुम्हाला पुण्यात जाणवतंय अजित पवार पालकमंत्री असल्यामुळे? नाही, जे जाणवलं ते बोललं, पण आता पक्षाचा आदेश मला मानावा लागेल आणि मला त्याविषयी प्रतिक्रिया आता काही देता येणार. आता तुमच्या विरोधात इथे आंदोलन झालं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, तर हे पण तुम्ही म्हणजे काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, सहन करा असं सांगितलं पक्षाने? नाही, हे बघा, राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे अख्ख्या राज्याला माहिती आहे आणि त्यांनी तर ते त्यांच्या पद्धतीने परत एकदा दाखवून दिलं. मला बाकी काही बोलायचं नाही. आघाडी असावी नसावी, एक सामान्य कार्यकर्ता जो ग्राउंड लेवलवरचा आहे त्याच्या त्यावरून काय वाटतं तुम्हाला? नाही सर, जनतेने सांगितलंच ना आता लोकसभेला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची खरंच इच्छा नाही. अच्छा, ठीक आहे. सुदर्शन चौधरी दबावाखाली आहेत, अर्थात हा दबाव जो आहे तो आघाडी धर्म पाळण्याचा दबाव आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये येऊन आंदोलन केलं, त्यामुळे इथं पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागलाय. पोलीस आहेत आजूबाजूला आणि यामध्ये सुदर्शन चौधरी यांची देहबोली किंवा चेहरा जो आहे तो सगळा काही सांगून जाणार आहे. म्हणजे तुम्हाला इच्छा नाही आहे गप्प राहण्याची पण गप्प राहावं लागतं? नाही, आम्हाला पक्षाचा आदेश मानावा लागतो आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, इथं राष्ट्रप्रथम नंतर भक्षण शेवटी आपण, त्याच्यामुळे माझ्या व्यक्तिगत मताला पक्षामध्ये स्थान नाही. पक्ष काय अजित पवारांसोबत वैयक्तिक वाद नाही, माझा अजितदादांचं काय नाही आणि दादांची माझी ओळख पण नाही आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला असलेली भावना व्यक्त केली, ठीक आहे, ते माझे व्यक्तिगत मत होतं, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. ओके, ठीक आहे. तर हे होते सुदर्शन चौधरी, पक्षाने आदेश दिलाय त्यानंतर गप्प आहे ना त्यांनी पसंत करतायत, मात्र ही जी खदखद आहे ती येत्या काही दिवसांमध्ये बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन राजेश बिडकर, समंदार गोंजारी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.